मित्रांनो, आता वाजले 6:30. मी आहे भांडुपमध्ये. आज मी जात आहे कलावंती दुर्गाला. मी आज आपल्यासोबत आहे आपली पॅशन प्रो. इकडे मांजर आणि तिची पिल्लं माझ्याकडे जाणार आहोत, कारण विचारलं मी खूप जणांना, पण सगळे नाही करत असतात आणि फक्त फिरून आल्यावर बोलणार यार, विचारलं नाही म्हणून, विचारलं नाही म्हणून. सांभाळून जावा अशा मित्रांपासून. आणि हा आलेला आहे अभिषेक पालो, एकदम लेट. तर आता आपण आहोत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आणि आज आपण कलावंतीला जाण्यासाठी वाशी ब्रिज मार्गे जाणार आहोत. भांडूपासून ते कलावंतीचं अंतर हे 50 ते 55 किलोमीटरच्या दरम्यान आहे आणि त्यासाठी आपल्याला गाडीला लागणार आहे 200 रुपयाचं पेट्रोल. त्यामुळे या ट्रीपसाठी फक्त 200 रुपयाचं पेट्रोल जाणार आहे आणि इतर चिप्स वगैरे घेण्यासाठी त्या तिकडच्या दुकानांच्या रेटनुसार. मित्रांनो, आज संडे राईड असल्यामुळे खूप मोठ्या मोठ्या गाड्या आता आमच्या बाजूने गेल्या. थोडा गोप्रोचा प्रॉब्लेम झाला असल्यामुळे तुम्हाला दाखवू नाही शकलो, पण खूप साऱ्या हार्लेडसन, BMW, टायगर, सॉरी ट्रम्पची टायगर आलेले. तुम्हाला आवाज येत असेल तर, येत नसेल तर हेडफोन लावा. मित्रांनो, आता आपण आहोत कलावंतीच्या पायथ्याशी. इकडे तुम्हाला दोन दुकानं दिसतील समोरासमोर. तुमचा थकवा दूर करण्यासाठी तुम्ही इकडून खाऊ शकता. रेट आहेत थोडेफार जास्त असे. आता मित्र अभिषेक, खूप थंडी होती, बेकारवाली थंडी. चल ऑफिशियली ट्रेकिंगला सुरुवात. तर इथे पार्किंगसाठी पर बाईक 30 रुपये चार्ज केले जातात. तुम्ही सेफ पार्किंग करू शकता आणि चिप्स वगैरे आणि ड्रिंक्स वगैरे आणायचे असतील तर घरातून किंवा तुमच्या जवळपासच्या एरियातूनच घ्या, कारण इकडे रेट जास्तच आहेत तसे. आता घरच्यांना सांगतोय की मी फिरायला आलोय. चाव तर आता जो स्पॉट तुम्ही बघितलात तिथे त्या ढाब्यावर जर तुम्ही कधी नाईट कॅम्पिंगसाठी आलात तर टेंट आणि जेवणाची व्यवस्था व्हेज नॉनव्हेज अवेलेबल आहे. त्यामुळे आणि जर टेंट लावायचा झालाच तर त्या ढाब्याच्या जवळपासच तुम्हाला लावा लागणार किंवा माचीच्या जवळपास, कारण वरती गडावर अलाउड नाही आहे. तर माचीपासून अर्धा तास ट्रेकिंग केल्यानंतर तुम्हाला पायवाटा थोड्या नाहीशा झालेल्या दिसतील, तर त्यावेळी तुम्हाला दगडावरती जे बाण असतील जे दिशा दर्शवतात की कोणत्या दिशेने जायचं आहे ते बघूनच वरती वरचा प्रवास करावा लागेल, कारण लॉकडाऊनच्या या 7-8 महिन्यामुळे जास्त ट्रेकर्स इकडे नसल्यामुळे त्या पायवाटा गवताने झाकल्या गेल्या आहेत. म्हणून दगडावरचे बाण बघूनच तुम्हाला जावं लागणार, किंवा वाडीतील लोकांना विचारलं तर अजून उत्तम,
तर ते प्रॉपर असे सांगतील की पुढे पुढचा रस्ता पण सांगतील ते की कुठून कसं जायचं आहे आणि रस्ता कसा आहे व केवढा लांब आहे ते. त्यामुळे खूप जरी जण वाटा चुकले होते आणि आम्ही देखील चुकलो होतो दोन वेळा, तरी नंतर विचारलं तेव्हा बरोबर मग वाटेवर आलो. तर मित्रांनो बघा आम्हाला काय भेटलं आहे. ही भले फक्त कातरी आहे पण ती कातरी एवढी मोठी आहे तिथे थोबडा पण आहे वाटतं. हो काय कळत नाही. हा बरोबर तो हातच थोडा आहे पण कातरी लय मोठी आहे. हा अंगाला घेऊ शकते तुमचं. आणि त्या वाटेने आता मुलं गेलेत, आम्ही पण त्यांच्यासोबतच जाऊ ना जाणार आहोत. वाटेत आम्हाला भयंकर काहीतरी दिसले. नंतर त्या कलावंतींपासून म्हणजे कलावंतीचं पीक तुम्हाला दिसायला लागेल. म्हणजे कलावंती फक्त आता अर्धा तासाची ट्रेकिंग आहे, अर्धा किंवा 45 मिनिटांची. तेव्हा एक छोटीशी वाडी लागते खाली. त्या वाडीत लोक तर कमीच आहेत कारण आम्ही जेव्हा गेलो तेव्हा खूप अशी घरं बंदच होती, पण अर्धी वाडी तरी चालू होतीच. तेव्हा माझा मित्र विचार करत होता की ह्यांचं डेलीचं ट्रॅव्हल कसं होत असेल. तर ह्या वाडीतूनच दोन वाटा जातात. तर एक जाते राईटवाली प्रबळगडला आणि लेफ्टवाली कलावंतीन दुर्गला. तर आम्ही कलावंती दुर्गासाठी लेफ्ट घेतल्यानंतर जी ट्रेकिंग सुरू होते ती अशी शिड्यांवाली. पण तुम्ही बघू शकता गडाच्या एकदम वरती आल्यावर इथे अशी रोप टाकलेली आहे, त्यावरून तुम्हाला वरचा व्ह्यू घेण्याचा चान्स दिला देण्यात. हां इकडून तुम्हाला दिसणार ती ठिकाणांची नावं लिहिली आहेत. ओके प्रबळगड, माथेरान, पनवेल, मुंबई लिहिलं आहे. अजून थोडा हा तिकडे दगड आहे पाहिजे. नॉर्मल आहे आता तिकडून आहे. मधून 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 अजून पुढे अजून पुढे अजून पुढे. तर आता आपण आहोत टॉपवर आणि टॉपला हा एक झेंडा लावलेला आहे वरती. ते सगळे फोटो काढतात. आणि आता माझ्या पाठी बघाल तो आहे प्रबळगड. मित्रांनो आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि चढण्यापेक्षा उतरणं खूप कठीण वाटत आहे. चढताना दम लागतो, उतरताना भीती. हा तुम्हाला शिड्या नीट दिसत असतील की त्याच्या माहिती नाही, पण रिस्की आहे, खूप रिस्की.
तर आम्ही उतरताना जास्त काही शूटिंग नाही करू शकलो, कारण उतरणं खूपच कठीण होतं. ज्या प्रकारे तुम्ही बघितलात मागच्या एका व्हिडिओमध्ये की तो व्यक्ती बसून बसून शिड्या उतरत होता, आम्हालाही तसंच दोन्ही हात खाली टेकून उतरावं लागत होतं. तर हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. अजून व्हिडिओंसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.